अमरावती दर्यापूर मार्गावर असलेल्या मोहिनी बार येथे शिरून 10 युवकांनी मद्यप्राशन आणि जेवण करून हॉटेलवरच तुफान दगडफेक करून चांगलीच दहशत निर्माण केली. एवढंच नाही तर मातोश्री हॉटेल मालकांसोबत वाद घालून मारहाण केली. जवळच असलेल्या 5 कॅन्डल या हॉटेलवरही दगडफेक केली. या प्रकरणी हस्तक्षेप केल्याने हल्लाखोरांनी चाकू व गुप्ती काढून अचानक हल्ला केला. या घटनेने सर्वत्र धावपळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दर्यापूर अमरावती रस्त्यावर असलेल्या मोहिनी बार अँड रेस्टॉरंटमध्ये सायंकाळच्या सुमारास 8 ते 10 अज्ञात युवकांनी मद्यप्राशन व जेवण करून त्याच हॉटेलवर अचानक दगडफेक सुरू केली. यात मातोश्री हॉटेल मालकांसोबतही आरोपींनी वाद घालून हॉटेल बाहेर मारहाण केली. येथून निघत आरोपींनी जवळच असलेल्या 5 कॅन्डल या हॉटेलवरही दगडफेक केली. या प्रकरणी हस्तक्षेप केल्याने हल्लेखोरांनी चाकू व गुप्ती काढून अचानक हल्ला केला. यामुळे काही काळ अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले होते. यात मोहिनी बार अँड रेस्टॉरंटच्या आसपास असलेल्या दुकानांवरही आरोपींनी तुफान दगडफेक केली. यात हॉटेल चालकांनी विरोध दर्शवताच त्यांच्यावरही चाकू व गुप्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉटेल मालक व कर्मचारी यांनी स्वतःचा जीव वाचवत तेथून निघून जाणे पसंत केले. यामुळे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दर्यापूर शहरात अशा प्रकारे प्रथमच 8 ते 10 अज्ञात तरुणांनी दगडफेक व भ्याड हल्ला केल्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले व त्यांचे कर्मचारी पोहोचले असता आरोपींनी तेथून पळ काढला. मात्र त्यानंतर पोलिसांनी शिताफीने 2 आरोपींना अटक केली. यात 30 वर्षीय निखिल गायकवाड राहणार अमरावती तर 25 वर्षीय रतन वाघपंजार राहणार थिलोरी दर्यापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर उर्वरित आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. यासह एका आरोपीची दुचाकी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. संबंधित घटनास्थळी नागरिकांनी गर्दी पाहण्यासाठी जमा झाले होते. दर्यापूर पोलिसांनी या संबंधात विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांकडून इतर आरोपींचाही शोध सुरू आहे.